शाळेच्या वतीने आज सोलापूरच्या एसटी स्टँडच्या समोर आज आम्ही डप बजाव आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, जी कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जे हातावर पोट असणारे जी लोकं बेरोजगार झालेले आहेत, एसटी सेवा चालू झाली पाहिजे, सिटी बस चालू झाली पाहिजे, पूर्वी 5-6 महिन्यापूर्वीचं जीवन तशा पद्धतीने लोक जगले पाहिजे, पण आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आज सोलापूरच्या बसस्थानकासमोर आम्ही डप बजाव आंदोलन या ठिकाणी सुरुवात केलेले आहे। आणि या आंदोलनामध्ये खास करून सोलापूर शहरातले छोटे मोठे व्यवसाय करणारे जे लोक आहेत, या व्यवसाय करणाऱ्या लोकांना आम्ही या आंदोलनामध्ये बोलवलेलं आहे। महिला बचत गट असतील, साऊंड सर्व्हिसच्या असतील, त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक असतील, या सर्वच लोकांना आम्ही बोलवून जेणेकरून जी लोक आज जगण्याचं मुश्किल झालेलं आहे, या राज्यामध्ये एक अभिनेता मिळाल्यानंतर दररोज चर्चा होती, परंतु दररोज एका गल्लीमध्ये आजाराने आणि पोटाला न मिळाल्यामुळं या ठिकाणी लोक आज मरत आहेत, ह्याचा विचार या राज्य सरकारला केंद्र सरकारला नाही, पण एका अभिनेत्यावरून देशामधली राजकारण होत आहे। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांना हाताला काम मिळावं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जीवन या ठिकाणी लोकांचं सुरू व्हावं म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे डप बजाव आंदोलन या ठिकाणी हा वंचित बहुजन आघाडीचा एल्गार महाराष्ट्रातल्या सर्व गरीब जनतेसाठी बाळासाहेबांनी हा पुकारलेला एल्गार आहे।